अजित पवारांनी कामं करायची आणि तुम्ही त्याच्यावर डल्ला मारायचा, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना चुटकी वाजून आव्हान दिले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना रुपाली चाकणकर यांनी आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय असे म्हणून सुळे यांच्यावर सडगून टीका केली. भगत काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर? या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे पुणे, पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. काल सुप्रिया सुळे यांचा अहवाल सादर झालेला आहे. मी आता कालकडून अनेक दिवसांपासून टीका केली जाते की हजर निधून आणि कामे झाले नाहीत, पण मोठ्या प्रमाणात काल कामे त्यांनी अतिशय महत्वाचा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेसाठीचा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय, ज्यामध्ये गेले 15 वर्षामध्ये दादांनी जी काही कामं केली बारामती लोकसभा मतदारसंघात, दादांनी केलेली कामं आम्ही जनतेला सांगायचो आणि खासदारांना मतं मागायचो. त्यामध्ये त्यांनी ज्या काल पद्धतीचे ट्विट केले ते पाहून तर बारामतीचे लोक ना आश्चर्याचा धक्का बसला असेल आणि आम्हाला पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी त्यामध्ये जे सांगितले की खानावडी येथे ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न केले, तर यामध्ये ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीसाठी रांजणगावच्या फियाट कंपनीने 25 कोटीचा CSR फंड दिला आहे, त्याचबरोबर दादांनी DPC मधून 1 कोटी 40 लाख रुपये, जिल्हा परिषदेमधून 40 लाख असे 1 कोटी 80 लाखाचा निधी या शाळेच्या उभारणीसाठी दिला आहे. दुसरी गोष्ट, राजगडच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाईंच्या स्मारकासाठी त्या निधी जो दिला आहे तो दादांनी वित्तमंत्री म्हणून दिला आहे, याचा पाठपुरावा विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेबांनी केला, बैठका दादांनी घेतल्या आणि संबंधित समाधीस्थळाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या समवेत करावा आणि त्याचा सर्वंकष आराखडा सादर करावा अशा सूचना रामराजे निंबाळकर साहेबांनी दिल्या आणि यामुळे हे स्मारक आता उभं राहतंय. म्हणजे यामध्ये बैठका दादांच्या, निधी दादांचा, पाठपुरावा रामराजे निंबाळकर साहेबांचा आणि ट्विट यांचं, आता हे बारामतीची जनता सहन करणार नाही. यामध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी देवस्थानाच्या विकास कामांसाठीचं सुद्धा, आता इतर कामं ठीक आहेत, 15 वर्षामध्ये ती सवय लागली की दादांनी करायचं त्याच्यावर डल्ला मारायचा आणि मतं मागायची, पण आता देवस्थानालाही त्यांनी सोडलं नाही. श्री क्षेत्र देवस्थानाचं भूमिपूजनच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालंय, त्याला निधी महायुतीने दिलेला आहे आणि ते देखील त्यांनी स्वतःच्या अहवालामध्ये टाकलंय. मला आपल्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारायचा, मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलंय, त्याच्यामुळे आता 15 वर्षामध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती वगैरे या सगळ्यांनी कामं करायची आणि त्या भूमिपूजन आणि उद्घाटनाला यायच्या आणि त्या माध्यमातून आम्ही मतं मागायचं. पण आपल्या माध्यमातून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 15 वर्षामध्ये आपण केलेली ठळक 5 कामं बारामतीच्या जनतेला आपण सांगावीत आणि माझं हे खुलं आमंत्रण.